राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगरच्या पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि ते आज आमदार निलेश लंके यांच्या वतीनं महिलांच्या देवदर्शनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ जो आहे तर तो करणार आहेत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी महिला देखील जमायला सुरुवात झालेली आणि भव्य असं स्टेज जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे यामध्ये एक वैशिष्ट्य जर आपण जर बघितलं तर या यात्रा कार्यक्रमाचा जो शुभारंभ होणार आहे त्या स्टेजवरती जो फ्लेक्स लावण्यात आलेला आहे जो बॅनर लावण्यात आलेला आहे त्यावरती राष्ट्रवादीच्या अध्यक्ष शरद पवार यांचा देखील फोटो जो आहे तर तो आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा देखील फोटो जो आहे तर तो बॅनरवरती पाहायला मिळतो आहे अजित पवार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचा एकत्रित फोटो असलेला हा बॅनर जो आहे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे कारण मागच्या काही दिवसांपूर्वी पूर्वी आपण जर बघितलं तर शरद पवार यांनी म्हटलं होतं की जो गट फुटून भाजपसोबत गेलेला आहे त्यांनी आपला फोटो जो आहे तर तो कुठल्याही बॅनरवरती वापरू नये अन्यथा आपल्याला न्यायालयामध्ये जावा लागेल असा इशारा जो आहे शरद पवार यांनी दिलेला होता मात्र या यात्रेच्या निमित्तानं जो बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे त्यावरती तीन ही नेत्यांचे जे आहे एकत्रित पाहायला मिळत आहे त्यामुळे कुठेतरी चर्चेला जो आहे तर तो उदाहरण आल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन किरण कटारे सह सुनील भुंगुळ एबीपी माझा पारनेर अहमदनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट